निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव क्षमा असावी, मी हे बोलतो आहे, परंतु आपण असं का केलं? त्या अक्काबाईला पुन्हा एकदा संधी दिली। गुरुदेव इथून निघताना आपण म्हणाला होता की त्या अक्काबाईला क्षमा नाही। गुरुदेव एखादा दुष्ट मनुष्य असला तरी त्याच्याबद्दल तुम्हाला कणव येते हे आम्हाला ठाऊक आहे, परंतु अशाने अक्काबाई आणखीन जास्त ऊर्जेने दुष्कृत्य करणार नाही का? अक्काबाई एक शक्तीची उपासक आहे, त्या शक्तींचा उपयोग जर लोकांच्या कल्याणासाठी होत असेल तर उत्तमच आहे। तिच्या आतमध्ये मला ती ऊर्जा दिसली, त्यामुळे मी तिला शिक्षा केली नाही। परंतु गुरुदेव या सगळ्यात लोकांच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली असेल। अवश्य होईल गोरक्ष, आता गावातील लोकांमध्ये कदाचित दोन गट पडतील। पहिला म्हणजे जो आपल्या सोबत सत्यासोबत उभं राहील, परंतु अक्काबाईच्या भीतीने तसं धाडस करणार नाही असा, आणि दुसरा म्हणजे अक्काबाईच्या बाजूने उघड उघडपणे उभा राहणारा असा। अशाने एक वेगळाच संघर्ष निर्माण होईल गुरुदेव। लोकांच्या मनात भीती होती, परंतु आता संभ्रमही निर्माण होईल। गहिनी, लोकांना चांगल्या मार्गावर आणणं तसं सहज सोपं आणि एका क्षणात घडणारं कार्य नाही, त्यासाठी योग्य तो कालावधी हा जाणारच। लोकांच्या मनामधील संघर्ष भीती मतभेद हे हळूहळूच निवळतील, आणि त्यानंतरच त्यांना त्यांच्या कल्याणाचा कुठला मार्ग योग्य आहे त्याची समज येईल, आणि तेव्हाच कुठे ह्या प्रांतातील लोकांच्या कल्याणाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। अक्काबाई पाणी पे। आजवर ह्या अक्काबाईचा एवढा कुणी अपमान केला नाही, हे पंच तू त्या साधू बुवासनी गावात घेऊन आलास ना, व समत्या लोकांमुळ तुझ्यामुळं त्यांनी मला बोल लावलत, ह्याच परिणाम चांगलं होणार नाहीत। अक्काबाई तू जरा शांत होय। अरे खंडू आता एवढं समजा झाल्या ओ अक्काबाई कशी काय शांत बसेल सांग बरं। अरे त्या साधू बुवांमुळं अक्काबाईला समद्या लोकांमुळं खाली मान घालावी लागली। अरे जिथं अक्काबाईनं हिरीचं पाणी आटवलं होतं ना व तिथं पुन्हा पाणी लागलं। अरे जिथं पंचाच्या घरला आग लावली ना व तिथं बी अक्काबाईला तोंडाव पडायला लागलं। आई आई देवी आई। अग अक्काबाई तू घर आग मानून घेऊ नगस हा, अग असं म्या नाही। अग समजा गावातली लोक म्हणत्या ताई
पुढं बी म्हणतील. अगं आता एवढं समजा तुझ्या कानावर येत नाही ना व, आता म्या कस समजा गावातलं फिरते ना व, म्हणून मला समज ठाव हाय. तसं पाहिलं तर मी ना बरोबर बोलते बर काका बाई, तू जर का आता काही नाही केलं तर लोक तुला तेवर बी मान द्यायचे नाही. अरे खंडू, मान द्यायचं तर लांबच राहिलं, उद्या लोक अक्काबाईचा अपमान करावी कमी पडणार नाहीत बघ. आई आई देवी आई. अग अक्काबाई, आता तुला त्याच देवी आईची शक्ती समजा लोकांनी दावावी लागल. मीना, या अक्काबाईचा अपमान करणं म्हणजे साक्षात देवी आईचा अपमान करण्यासारखं आहे. आणि ह्यो अपमान मी खपवून घ्यायची नाही. अग अक्काबाई, म्हणूनच म्या म्हणतीये की काहीतरी करून दाखीव. आता मी असं जाळं फेकणार आहे की त्या जाळ्यात समदे लोक फसत्याल. नाथांच्या इरोदात जात्याल आणि मग बघालच माझ्या पायावर डोकं कस टेकवत्याल ते. असं काय करायचं तुझ्या डोसक्यात अक्काबाई? आता बोला चाली लय झाली, आता सरळ डाव टाकायचा. या आधी असं कधी झालं नव्हतं आणि हितन मोर असं कधी होणार बी नाही. आता समद गाव माझ्या बाजूने उभं राहत का नाही बघा. आई आई देवी आई देवी आई. शुभम भवतु. देवा, आपल्या कृपेनं इरीला पुण्यांदा पाणी आलं आणि त्या अक्काबाईनं केलेला अघोरी पारकार बी नाहीसा झाला बघा. आता पुढं तुम्ही काय सांगताय ह्याकडंच समद्यांचं लक्ष लागू नये बघा. मनुष्याने त्याच्या कल्याणासाठी कष्ट करणं आणि त्याला दैवाची साथ मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या ह्या प्रांतामधील पाण्याची अडचण आता दूर झाली आहे. परमेश्वराने आमच्या करवी एका अर्थी तुम्हाला सहाय्यच केलं आहे. आता त्याला कष्टाची साथ देणं हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. तुमच्या प्रांताचे पंच म्हणून तुम्ही तुमचं दायित्व अगदी योग्यपणे सांभाळत आहात, परंतु आता तुम्हाला तुमच्या गावातल्या लोकांना कष्टासाठी प्रेरित करायचं आहे. मधल्या काही काळामध्ये निसर्गाच्या चक्रामुळे सगळ्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असं दिसलं, परंतु आता ही मरगळ पूर्णपणे झटकून पुन्हा नव्याने काम करायची वेळ आली आहे. आम्ही तुम्हाला एक तिथी सांगू, त्या तिथीला तुम्ही तुमच्या शेतात पेरणी सुरू करा. शिवाय असेच कष्ट तुम्हाला यापुढेही करायचे आहेत. श्रद्धेने केलेली परमेश्वराची भक्ती आणि निष्ठेने केलेले श्रम कधीही वाया जात नाही. पर देवा, या एका इरीचं पाणी एवढ्या समद्या लोकांच्या शेतीला पुरल का? त्या विहिरीचं पाणी कधीच संपुष्टात येणार नाही आणि पावसाळ्यात तर ते आणखी वाढेल. देवी आई.
उठणं तरी चार साधू काय आले, त्यांनी चार चमत्कार काय केले? तुमचं समद्यांचं तर लयच धाडस वाढलं. आज पातर ह्या अक्काबाईनं तुमच्यासाठी समद काय केलं, पर ह्या अक्काबाईचं ऐकत नाही सा म्हणजे काय? आत्ताच्या आत्ता माझ्या भरा समद्यानी या. जो माझा ऐकायचा नाही त्यांच्या समद्यांच्या घरात भूत आणि हडळ सोडीन म्या. गावात कुठं बी पळाय जागा उरायची नाही. अक्का बाई काय म्हणली हे ऐकलं नाही वय, या इकडे. गावात जे कुणी बी असेल ना व त्या समद्यांनी अक्काच्या मोहर या. आई आई देवी आई. तुमच्या अशा वागण्यानं देवी आई कोपली आहे. मी जे सांगेल ते ऐकायचं, नाहीतर एकाला बी सुखायचं जगू द्यायची नाही म्या. ह्या गावात मर्यायचा गाडा फिरल गाडा. आणि तुम्हा समजास नी कळतय ना व, आणि देवी आईचा कोप तुम्हाला ठावा आहे. माफी करा देवा, पर पाऊस कधी पडल ह्याचा काही भरोसा नाही. त्याची चिंता तुम्ही करू नका माही. सगळे लोक आपल्या शेतांमध्ये कष्ट करत आहेत, राबत आहेत, हे दिसलं की त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून मी स्वतः पर्जन्यवृष्टी करेन. योग्य तिथीला गुरुदेव स्वतः तिथे येतील आणि वरुण देवांना आवाहन करतील. त्यानंतर तुमच्या गावातले नदी नाले भरून वाहतील. देवा आम्ही आता लगेच गावात जातो आणि समद्या लोकांनी हे सांगतो बघा. आम्ही तुम्हाला सांगू त्या तिथीला तुमच्या शेतामध्ये येऊ, तिथे आपण सगळे मिळून भूमिमातेची पूजा करू. हे तर लई चांगलं होईल देवा. पर देवा ती अक्काबाई पुण्यांदा काही. तुम्ही त्याची चिंता करू नका पंच, त्या अक्काबाईला तिचं कार्य करू द्या, आपण आपलं कार्य करू, निश्चिंत राहा. बरं देवा येतो. शुभम भावतो. त्या साधुबुवांनी सांगितलंय तस कुणी बी शेतात नांगरट करायची नाही, कुणी बी पेरणी करायची नाही. आणि जर का त्यांचं ऐकलं तर समद्यासनी बीडूक करीन. मग बसा जलंबर त्या हिरीचं पाणी पीत. तुम्हा समद्यासनी असंच वाटत असेल ना, का दर येळी तुम्हा समद्या लोकांनी ते साधबुवा वाचव्या येतील. पर एकदा जर का ते गावातनं निघून गेले अक्काबाई संगच तुमची गाठ आहे. तुम्ही कसला भी विचार करू नका, अक्काबाई सांगल तेच ऐका, तरच तुमचा जीव वाचल. आणि असा तसा जीव जाणार नाही, त्याआधी तुम्हा समद्यासनी त्रास होईल. आणि एवढा त्रास होईल, एवढा त्रास होईल ना, का काळ कुत्र भी तुमचं हाल खाऊ शकणार नाही. तुमच्या मनाला एक गाठ बांधून ठेवा कायमची. त्या अक्काबाईचा कोप म्हणजे साऱ्या सुखाचा लोप.
आई आई देवी आई बघितलंस नवा अक्काबाई गावातल्या एक बी माणसानं तुझं ऐकून घेतलं नाही नाही म्हणजे आता तू जे काय बी सांगितलंस ते सगळ्यांनी ऐकलं म्हणा गप पण जेव्हा करायची येळ येईल ना व तेव्हा समजी जण सौताच्याच मनाचं करते आज मला बी तेच वाटते अक्काबाई त्या साधूंनी असं काय पडून ठेवलंय दुसरं काही दिसेन असंच झालंय त्यासनी आता साधूबुवा सांगत्यात म्हणा पण साधूबुवा जे काय बी सांगत्यात ते लोकांच्या मनात ठासण्याचं काम ते पंचन पंजबाई करत्यात बघ त्यामुळे तुला असं काहीतरी करावं लागल ना व लोकांच्या मनात जे काय बी आहे ते समद पुसून जाईल वय अक्काबाई आता समद गाव त्या पंचांच्या ताब्यात गेलंच असं समज अरे समजायचं काय खंडू समदा गाव पंचाच्याच मर्जीत आहे आणि जर का ते अक्काबाईला सौताच्या ताब्यात घ्यायचं असल तर मोठा डाव टाकावा लागल मीना मी ह्या बारीला असा खेळ मांडणार आहे का ते साधू आणि ते पंच निस्ते घुमत राहिले पाहिजे बघ नेमकं काय चाललंय हे तेसनी कळायच्या आधी संत गाव माझ्या संगत उभा असेल बघ अक्काबाई आता जे काय बी करायचं आहे ते लवकर करावं लागल नाही म्हणजे वराती मागून गोड मिरवून काय बी उपयोग नाही बघ तू आता बघशीलच आजवर माझी इद्या कधीच वापरली नाही ती इद्या म्या बाहेर काढणार आहे खंडू तू मला काही वस्तू आणून दे तुला काय पाहिजे फक्त सांग अक्काबाई ते समद तुझ्या समोर हजर करतो का नाही बघ म्या अशी पूजा मांडणार आहे का त्या साधूंची संधी इद्या फेल ठरल आई आई देवी आई गुरुदेव ह्या गावच्या लोकांचा मूळ प्रश्न आपण सोडवला आहे त्यांनी कष्टाने खोदलेल्या विहिरीला पाणी आलं आहे आता नांगरणी पेरणी हे सगळं झाल्यावर आपण तिथे पर्जन्यवृष्टी करणार आहात परंतु ह्या सगळ्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली जर इथल्या लोकांवर कुठल्याही देवतेची कृपा नसेल कुणाचाही आशीर्वाद नसेल तर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कधीही दूर होणार नाही अर्थातच गोरक्ष हे बघ कर्मयोग हा महत्वाचा आहेच जे लोक कर्माला फक्त देव मानतात त्यांना यश हे नक्की मिळतच साक्षात भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोगाचं महत्वही पटवून दिलेलं आहे परंतु केवळ तेवढ्याने भागत नाही कारण मनुष्याच्या आयुष्यामध्ये अनेक दोष असतात ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दैविक आदिदैविक असे अनेक दोष त्याच्यावर प्रभाव टाकत असतात आणि या सगळ्यामधून त्याला वाचवू शकते ती केवळ गुरु परंपरा होय गुरुदेव आणि म्हणूनच आपण भ्रमण करत राहणं लोकांच्या समस्यांचं निवारण करणं त्यांना आधार देणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आजवर या पृथ्वीतलावर अनेक पंथ आलेत संप्रदाय आलेत विविध धर्मातील वेगवेगळ्या विभूतींनी ह्या जीवसृष्टीसाठी कार्य केलं आहे आणि ते कार्य अखंडपणे सुरू आहे ते कार्य कधी लोकांना दिसतं तर कधी दिसतही नाही परंतु ते कार्य अव्याहतपणे सुरू आहे आणि म्हणूनच आजवर जे वाईट आहे ते दबून आहे
आणि जे चांगलं आहे शुभ आहे ते टिकून आहे. होय गुरुदेव, इथेही आपण तेच पाहतो आहोत. एक वाईट स्त्री लोकांना त्रास देते आहे, त्यांना वेठीस धरते आहे. गोरक्ष, तो दिवस आता दूर नाही ज्या दिवशी आपण त्या अक्काबाईला शासन करणार आहोत.